नमस्कार कृषी मित्र हो मी करा आढोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याला सोयाबीनची तिसरी किंवा शेवटची जर फवारणी घ्यायची असेल तर त्या फवारणीमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या सोयाबीन या पिकावर कुठल्याच प्रकारची अळी दिसणार नाही त्याचबरोबर आपलं सोयाबीनची जे शेंग आहे ते भरण्यास चांगल्या पद्धतीनं मदत होईल दाना टपोरेदार होईल आणि वजनदार आणि चमकदार दाना बनेल तर अशा पद्धतीनं जर आपण चांगलीच फवारणी घेतली ज्यामध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे आणि दाणे भरण्यासाठी आपण कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या हो माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी सर्वप्रथम आपण बघूया की सध्या सोयाबीन पिकावर आपल्याला शेंगा भरण्याची अवस्था सुरू आहे आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यात मोठा जो त्रास जाणवतो तो म्हणजे शेंग खाणारी अळी शेंग पोखरणारी अळी त्याचबरोबर उंट अळी यासारख्या ज्या अळ्या असतात त्या आपल्या सोयाबीन या पिकामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्रास देतात आणि आपला दाना देखील खातात शेंगा खराब करतात तर अशाच पद्धतीचा जर त्रास आपल्या सोयाबीन पिका या पिकामध्ये होऊ नये यासाठी आपण एक कीटकनाशक या ठिकाणी घेणे गरजेचे आहे कीटकनाशक घेत असताना आतापर्यंत आपण काही गॅस पॉयझन फवारली काही हलकी पुलकी जे कीटकनाशक फवारली असेल परंतु आपल्याला शेवटच्या फवारणीमध्ये एक चांगल्याच प्रकारचं कीटकनाशक या ठिकाणी फवारणे गरजेचे आहे कारण असं जर आपण एक चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक जर आपल्या शेवटच्या फवारणीमध्ये फवारलं तर तर आपल्याला शेवटपर्यंत कुठल्याच प्रकारचे कीटकनाशक फवारण्याची गरज पडणार नाही परंतु आपण एखादं हलकंबुलकं जर एखादं कीटकनाशक फवारलं तर तुम्हाला अजून परत आठ दहा दिवसांना एक फवारणी घ्यायची गरज पडेल त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक ज्यामुळे तुम्ही अँप्लिगो घेऊ शकता सिंजेंडा कंपनीचं यामध्ये क्लोर अँटिनिनी प्रो दहा पर्सेंट प्रसलॅमडा पाच टक्के हा घटक आहे आणि हा घटक असल्यामुळे आपल्याला जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसापर्यंत आपल्या सोयाबीन या पिकअपमध्ये कुठल्याच प्रकारची अडी तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही तर लॅमला आणि क्लोर अँटीग्रोन हा घटक असलेल्या अँप्लिगोचं जर प्रमाण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिलीपर्यंत याचं प्रमाण घेऊ शकता प्रति पंधरा ते वीस लिटर या पंपासाठी तर तुम्हाला अँप्लिगो नाही मिळालं किंवा त्याऐवजी दुसरं घ्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही क्लोर अँटीनिप्रो घटक असणारा सर्वांच्या परिचयाचं यायचं असं एफ एम सी कंपनीचं कोराजन घेऊ शकता कोराजनच्या वापरामुळे आपल्याला सोयाबीन या पिकामध्ये वीस ते पंचवीस दिवसापर्यंत नियंत्रण सर्व प्रकारच्या अळीचं हे पाहायला मिळेल आणि वीस ते पंचवीस दिवसापर्यंत जर तुमचं नियंत्रण झालं तर तुमचं पीक पूर्णपणे हातात येऊन जाईल आणि तुम्हाला नंतर कुठल्याच प्रकारची फवारणी करण्याची गरज हे पडणार नाही किंवा तुम्हाला कोराजेन अगदी महाग जात असेल तर तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोएट घेऊ शकता पाच टक्के घटक असणारं यामुळे देखील तुमच्या अळीचं जे नियंत्रण आहे सोयाबीन या पिकामध्ये हे देखील चांगल्या प्रकारे झालेलं दिसेल इमामेक्टिन बेन्झोएटचा जो डोस आहे तो पंधरा ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचा आहे चांगल्याच कंपनीचं इमामॅक्टिन बेन्झोएट घ्यायचं आहे ज्यामुळे तुम्ही नागार्जुनाचं ट्रस्ट घेऊ शकता किंवा धनुकाचं यमन घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारचं इमामॅक्टिन घेतलं चांगल्या कंपनीचं टीम जर घेतलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट ठेवण्या देण्यास ते मदत करतं किंवा तुम्ही शेतकरी मित्रांनो सिंधेटा कंपनीचे इव्हेन देखील घेऊ शकता हे देखील अडी नियंत्रणासाठी अगदी चांगल्या प्रकारे काम करतो याचा जो डोस आहे तो तीन ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर या पंपासाठी आहे अगदी चांगल्या पद्धतीनं अळीच्या नियंत्रणासाठी वीस एंट हे देखील काम करतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अळीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही किंडोक्सा जे घरडा कंपनीचं देतं त्यामध्ये इंडोक्झा कार्प हा घटक आहे आणि हा घटक अळीच्या नियंत्रणासाठी अळीच्या ज्या सगळ्या अवस्था आहे त्या मारण्यासाठी चांगल्या मोठ्या मोलाची भूमिका पार पाडतं त्यामुळे तुम्ही इंडोक्झा कार्ब हा देखील घेऊ शकता याचं जे प्रमाण आहे ते वीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटर या पंपासाठी आपण घेऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला आणखी स्वस्त्यात जर जायचं असेल किंवा तुमची आणखी पुन्हा फवारणी तुमची करायची असेल तुम्हाला वाटत असेल की आपण दहा पंधरा दिवसांना परत एकदा फवारणी घेऊया त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे आहे ते स्वस्तच आपल्याला औषध फवारायचं आहे तर तुम्ही प्रोपेक्स सुपर जे सर्वांच्या परिचयाचं आहे प्रोफेनफॉस सायपरमेद्रिंग घटक असणारं नागार्जुन कंपनीचं प्रोपेक्स सुपर त्याचबरोबर त्यामध्ये सोबत तुम्हाला इमामॅक्टिन घ्यायचं आहे या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही बिंदास फवारणी करू शकता तुम्हाला अजून पंधरा दिवसापर्यंत याचं नियंत्रण मिळू शकतं आणि तुमची फवारणी देखील आहे ते स्वस्तामध्ये होऊ शकतं सुपरचं जे प्रमाण आहे ते पन्नास घ्यायचं आहे मित्रांनो आता आपण अळी नियंत्रणा गोष्टी बघितल्या आता आपल्याला बुरशीनाशकाची जी फवारणी आहे त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक कुठल्या प्रकारचं वापरायचं आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत बुरशीनाशकमध्ये जास्त कन्फ्युज नव्हता सरळ सरळ टेबू केनाजोल प्लस सल्फर घटक असणारं जे सुमिटोमो कंपनीचा हारू नावाचं बुरशीनाशक येत त्याचाच वापर या ठिकाणी करायचा आहे ज्यामध्ये शेंगा अवस्था असते त्यामध्ये तुम्हाला हारूचाच वापर करायचा आहे हारूचा वापर का करायचा आहे याचं देखील कारण आपण समजून घेऊया कारण हारूमध्ये जो घटक आहे तो आहे सल्फर पासष्ट टक्के आणि सल्फर असल्यामुळे सोयाबीन हे जे पीक आहे ते, ते तेलवर्गीय पीक आहे आणि सल्फर जे आहे ते तेलांची मात्रा आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या दाण्यामध्ये वाढवण्याचं काम करते त्यामुळे सल्फरचं इथे मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं रोल इथे आपल्याला सोयाबीन या पिकामध्ये पाहायला मिळतो जेणेकरून आपल्या दाण्याची जे वाढेल त्याचबरोबर दाण्याचं चकाकी वाढेल सल्फरमुळे आणि आपली शेंग लवकरात लवकर भरण्यास सल्फर मदत करते त्यामुळे कुठल्याच प्रकारचं मी ते तुम्हाला कुठल्याच प्रकारचं दुसरं सजेस्ट करणार नाही तुम्ही हे कणाजोल प्लस सल्फर घटक असणारच बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे याचं जे प्रमाण आहे ते चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर या पंपासाठी आपण घेतलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं त्याची फवारणी आपण सोयाबीन या पिकावर करून घेतली पाहिजे त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचा जो घटक येतो तो आपल्याला शेंगा भरण्यासाठी आपण या ठिकाणी काय वापरलं पाहिजे ज्यामध्ये तुम्ही विद्र खत वापरलं पाहिजे की एखादा हार्मोन वापरला पाहिजे जेणेकरून तुमची शेंग भरण्यास हे मदत होईल शेंगाचं वजन वाढण्यास मदत होईल तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही एकतर होशी घेऊ शकता झोमेटोमो कंपनीचं ज्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट आहे त्यामुळे जिब्रेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट घटक असणारा एखादा टॉनिक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जो जिब्रेलिक ॲसिड आहे दाण्याचं वजन वाढवण्यात दाना फुगवण्यास हा मदत करतो त्यामुळे आपल्याला इथे जिब्रेलिक ॲसिडचा वापर पन्नास मिली प्रतिपंप असा करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी झिरो झिरो पन्नास हे विद्रव्य खत देखील घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल दोनपैकी एक कुठल्याही गोष्टीचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे आणि दोन्ही गोष्टीचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला फायदे तर हे मिळतीलच त्यामुळे झिरो झिरो पन्नासचा देखील वापर करू शकता हरकत नाही आणि झिरो झिरो पन्नासचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही शंभर ग्रॅम झिरो झिरो पन्नास त्या ठिकाणी घेऊ शकता आणि क्यू वन झिरो झिरो पन्नास नसेल घ्यायचं तर तुम्ही एक दुसरं विद्रव्य खत ज्यामुळे तेरा झिरो पंचेचाळीस हे देखील घेऊ शकता तेरा झिरो पंचेचाळीस यासाठी मी सजेस्ट करेल की कुठल्याही पिकाला आपल्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जेव्हा फळांची पोचण्याची अवस्था असते त्यामध्ये नायट्रोजनची फार जास्त आवश्यकता असते आणि नायट्रोजनची आवश्यकता हे झिरो झिरो पन्नासमधून पूर्ण न होता तुम्हाला तेरा झिरो पंचेसमधून पूर्ण होईल त्यामुळे तेरा टक्के नायट्रोजन असणारा तेरा झिरो पंचाळीस आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पंचेस टक्के पोटॅश देखील आहे त्यामुळे हा देखील एक चांगलं विद्र त्या ठिकाणी तुम्हाला शेवटच्या फवारणीमध्ये वापरता येईल दोघांचं जे प्रमाण आहे ते शंभर प्रति पंपच घ्यायचं आहे पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपली शेवटची जी फवारणी आहे सोयाबीन या पिकावरची घेऊन घ्यायची आहे नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तुमच्या सोयाबीन या पिकामध्ये टपोरे दाण्या टपोरे शेंग तुम्हाला पाहायला मिळेल तर अशाच पद्धतीची नवनवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो तुम्हाला माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन ना। माहिती घेऊन धन्यवाद